विजयदुर्ग किल्ल्याबद्दल अनेक व्हिडिओ तुम्ही यूट्यूबवर पाहिले असाल. मात्र मागील 10 वर्षात विजयदुर्ग किल्ल्याची खरी संपत्ती असलेल्या पाण्याखाली तटबंदीचा मागोवा घेण्याचा फारसा प्रयत्न झाल्याचं दिसत नाही. यूट्यूब चॅनल सुरू करतानाच काहीतरी वेगळं दाखवायचं ठरवलं असल्यानं रोडविल राणेनं रिस्क घेत पाण्यात उतरायचं निश्चित केलं. आज याच तटबंदीचं दर्शन आम्ही तुम्हाला घडवणार आहोत. पहिल्या भागात आपण जीबीच्या दरवाजापासून खलबतखाना, घोड्याची पागा आणि महिला सुरक्षेसाठी महत्वाची भूमिका बजावणाऱ्या भुयारी मार्गाचं दर्शन घेतलं. आजच्या व्लॉगमध्ये आपल्याला दारूचं कोठार, खूप लढा, तोफा मारा बुरुज, पाण्याखाली तटबंदी आणि बरंच काही पाहायचंय. नमस्कार मंडळी, मी प्रथमेश राणे विजयदुर्ग किल्ला भाग 2 मध्ये आपलं स्वागत करतोय. आता आपण राजसदरेकडे जाऊया. राजसदर आहे त्याच्या बाजूलाच, म्हणजे समोरच्या बाजूला दारूगोळ्याचं कोठार आहे. इकडे आहे राजसदर. इथे आज जाण्यापूर्वी इथेच जवळ असलेल्या दारूच्या कोठारामध्ये आपण जाऊया. इथे तुम्हाला वरती दिसेल की ही चिऱ्याचीच वरती जे शेड आहे तो चिऱ्याचंच आहे. का? तर दारूगोळ्याचं कोठार म्हणजे महत्त्वाचं ठिकाण. याला लाकडाचं किंवा इतर कुठलंही शेड तुम्ही वरून टाकू शकत नाही. म्हणजे समजा कुठला हल्ला झाला आणि तो वर दारूगोळ्यात जर पडला तर इथे स्फोट होईल आणि आपण किल्ला प्राथमिक स्तरावरच हरू. त्याच्यामुळे हे वरती चिऱ्याचं बांधकाम आहे. इथून आता आपण जाऊया आतमध्ये. हा आहे दारूचं कोठार. थोडासा काळोख आहे पण आपण खास लाईट मुंबईवरून येताना घेऊन आलो होतो, कारण आतमध्ये नेमकं काय आहे, जे चित्र आतमधलं आहे ते तुम्हाला दिसलं पाहिजे. हे साधारण एवढ्या आकाराचं हे आहे दारूचं कोठार. इथे व्हेंटिलेशनसाठी एक खिडकी तयार केलेली आहे आणि इथे काही होल करून ठेवण्यात आलेले आहेत. आता त्याचं नेमकं कारण काय आहे ते मला नाही सांगते ना, बट हे एकूण साधारण एवढ्या आकाराचं दारूचं कोठार आहे. आणि आता आपण थेट जाऊया राजसदरेकडे. ही आहे महाराजांची विजयदुर्ग किल्ल्यावरची राजसदर. या बाजूला आताच हे झाड पडलेलं आहे दुर्दैवाने. खरं तर ही जी मोठी झाडं आहेत ना, ही आत्ता मागच्या काही वर्षांमध्ये इथे लावली गेलेली असणार, कारण बांधकामाच्या जवळ वड, पिंपळासारखी मोठी झाडं शक्यतो नसतात. इथे महाराजांचा दरबार आणि सदर असेल. इथे जर तुम्ही पाहिलात हे दुमजली बांधकाम तुम्हाला इथे दिसत असेल. हा साधारण मोठा राजदरबार आहे. मागे कदाचित महाराज त्या ठिकाणी बसत असतील. वरती राणी वसा असू शकतो असं आम्हाला काल कळलं. तर वरच्या बाजूला बांधकाम, मला वाटतं हा एक मजला आहे आणि 2 मजली मला वाटतं बांधकाम होतं. म्हणजे हा तळमजला असेल, त्याच्यावरती अजून 2 मजले. हा मागे तुम्हाला हा भव्य असा राजदरबार तुम्हाला दिसत असेल. आता आपण इथून बाहेर पडूया. हे जे व्यासपीठ दिसतंय ते समजा बाहेरून राजे, अधिकारी, सरदार किंवा राणी साहेब कोणी आल्या तर त्यांचा मेना, पालखी ठेवण्यासाठी ही छोटीशी जागा करण्यात आलेली आहे. राजसदर पाहिल्यानंतर आता आपण बाहेर पडूया आणि जाऊया भुयारी मार्गाकडे. आणि तिथे आहे तोफा मारा बुरुज आणि पुढे एक भुयारी मार्ग आहे जो थेट तटाच्या बाहेर जातो. आता ह्या बाजूला जर तुम्ही पाहिलात तर इकडे एक भुयारी मार्ग जातो जो खूप लढा, तोफा मारा बुरुज तिकडे जातो. इंटरेस्टिंग आहे तो, आपण नंतर पाहूया. पहिला आपण अजून थोडं पुढे गेल्यानंतर ना अजून एक भुयारी मार्ग लागतो आणि त्याच्या बाजूला आहे धान्याचा कोठार. सो आपण पहिलं तिकडे जाऊया. इथे तुम्हाला एक बांधकाम सदृश खोली दिसत असेल. आता ती खोली नेमकी काय आहे, मी मगाशी जसं तुम्हाला म्हटलं की अन्नधान्याचं कोठार आहे. हा इथे एक मार्ग भुयारी मार्ग आहे, हा खाली तुम्हाला दिसतोय. हा भुयारी मार्ग आहे आणि याच्या बरोबर उजव्या बाजूला इकडे आहे धान्याचं कोठार. इथून आपण आतमध्ये जाऊया आणि हे धान्याचं कोठार नेमकं किती मोठं आहे इथे सुद्धा तुम्हाला ही 8 फूट रुंदीची भिंत दिसेल मोठी आणि पूर्णपणे काळोख आहे. आपण लाईट लावू जेणेकरून हे बघा. आता तुम्हाला हे दुसरे वरती बघा, वटवागळं आहे आणि हा साधारण एवढा मोठा खूप वटवागळा आहे खरं तर. आणि हा एवढा सगळा मोठा परिसर
महाराजांनी खास धान्य कोठारासाठी ठेवला होता. आता हा नेमका एवढा मोठा का आणि भुयारी मार्गाच्या जवळ का, त्याचं आपण उत्तर आपल्याला खाली घेता येत नाही. आता आपण इथून खाली उतरूया. आता आपण इकडून उतरूया. इथे पण तुम्हाला जर आता मी चढताना दाखवतो की इथे किती उंच आणि सकल अशा शिड्या करण्यात आलेल्या आहेत. मगाशी जे मी तुम्हाला कारण सांगितलं की शत्रूला इथून चढताना त्रास व्हायला हवा, ही उंची पण बघा, डोक्याला थक्कन आपटेल एवढीशीच त्याची उंची आहे. आणि इथे आपण बाहेर आलो आहोत ह्या वाघोटन खाली. आणि कारण सांगितलं जातं की धान्याची जी रसद आहे ती मोठ्या गलबतांमधून इथपर्यंत समुद्रापर्यंत आणली जायची आणि मग तिथून छोट्या छोट्या ज्या काही होड्या आहेत त्या ते सामान इथपर्यंत आणायच्या. आणि ह्या बाजूला जर तुम्हाला दिसत असेल तर इथून ते सामान वरती चढवलं जायचं आणि मग ते या भुयारी मार्गाने लगेच जवळच त्या धान्याच्या कोठारामध्ये लोड केलं जायचं. आताच आपण पहिलं भुयार आणि धान्याचा कोठार पाहून आलो. आणि आता पण मी मगाशी म्हटलं तसं खूप लढा तोफा मारा बुरुजाकडे जाणारा जे भुयार आहे आपण तिकडे जाऊया. आतापर्यंत आपण महाराजांनी बांधलेले उबडधोबड भुयारी मार्ग पाहिले, मात्र हा प्रॉपर भुयारी मार्ग बांधलेला आहे. ह्या साईडला तुम्ही पाहाल तर इकडे आहे क्रॉस व्हेंटिलेशनसाठी केलेली सोय, म्हणजे इकडून वारा येईल आणि तो ह्या दिशेने जाईल. इकडे जवळपास ना 6 ते 6 फांजे आहेत आणि त्या 6 फांज्यांमध्ये 12 तोफा लोड केल्या जायच्या. तर इकडे हा महत्त्वाचा तोफा 12 बुरुज आहे, तो वरती गेल्यावर का महत्त्वाचा हे मी तुम्हाला सांगेनच, पण तिथपर्यंत रसद पुरवण्यासाठी म्हणजे तोफ गोळे पोहोचवण्यासाठी तोफ गोळ्याचा जो काही कोठार आहे ते जवळ ठेवलेला आहे. सो ह्या भुयारी मार्गातून ते तोफ गोळे आहेत इथपर्यंत पोहोचवले जायचे. आता तोफ गोळे म्हटल्यानंतर हीट आली, त्याच्यामुळे इथे आल्यानंतर हीटमुळे इकडेच त्याचा स्फोट होऊ नये म्हणून हे क्रॉस व्हेंटिलेशनची सोय करण्यात आलेली आहे, म्हणजे हवा ह्या बाजूने येईल आणि त्या बाजूने जाईल. आता पुन्हा एकदा मी मगाशी सांगितल्याप्रमाणे ह्या पायऱ्या चढताना सुद्धा बघा तुम्ही, सुरुवातीला फार मोठ्या उंचीच्या पायऱ्या आहेत, त्याच्यानंतर त्याची उंची हळूहळू कमी होत गेली आहे. आता जेव्हा मी वर चढेल ना तो अर्ध पदाकार दिसतो ना, तो त्याची उंची तुम्हाला लक्षात येईल की एखादा शत्रू अगदी हे बुरुज करून आतमध्ये आला तरी त्याला आतमध्ये येणं किती कठीण आहे. मी जेव्हा तिसऱ्या पायरीवर आहे ऑलरेडी माझं लोक इथे लागतं आहे आणि थोडं सामान्य इथे ही जी जागा आहे मला प्रॉपर असं वाकून जावं लागेल. वाकल्यानंतर सुद्धा माझी उंचीपर्यंत पोहोचते. हा आहे खूप लढा तोफा मारा पुढे. आता हा खूप लढा तोफा मारा बुरुज का महत्त्वाचा आहे, कारण हा एकमेव बुरुज आहे जो गडाच्या पूर्णपणे बाहेर आहे. ही जी तटबंदी आहे त्याच्या पूर्णपणे बाहेर आहे, म्हणजे मी जसं म्हटलं महाराजांची तिहेरी तटबंदी आहे. इथून तुम्हाला आपण थोडंसं पुढे येऊया. इथे तुम्हाला पहिली तटबंदी दिसेल बरोबर, त्याच्यानंतर पुढे ही दुसरी तटबंदी आणि ही तिसरी तटबंदी. याचा अर्थ तिहेरी तटबंदीच्या बाहेर असलेला बुरुज आणि इकडे तुम्हाला 6 फांज्या दिसतील. म्हणजे हे बघा जवळ इकडे आपल्या ही फांजी आहे, ही आहे 1, 2, 3, 4, 5 आणि 6 कुठे गेली आणि ही 6. ओके, तो ह्या 6 फांज्या इकडे आहेत. ह्या 6 फांज्यांमध्ये 2 मोठ्या तोफा लोड केल्या जायच्या, एक ह्या बाजूला एक दुसऱ्या बाजूला. याचा अर्थ एकूण 12 तोफा इथे लोड केल्या जायच्या. आणि त्याच्यानंतर अजून एक महत्त्वाची गोष्ट,
आता हा बुरुज किती चांगल्या प्रकारे किंवा किती अभ्यास करून प्लॅन केला हे तुम्हाला कळेल. मग अशी आपण ज्या भुयारी मार्गाकडे गेलो होतो तिथून धान्य कोठाराकडे धान्य भरलं होतं तो आहे या बाजूला. ओके, समजा एखाद्या शत्रू या बाजूने हल्ला केला इकडून, इकडे आहे धान्याचं कोठार. ओके, तो महत्त्वाची रसद म्हणजे एखादं युद्ध सुरू असेल तर गडावर जेवढं दारुगोळा पाहिजे तेवढी धान्याची रसद सुद्धा पाहिजे. त्याच्यामुळे तो जो भुयारी मार्ग आहे ना तो तितकाच महत्त्वाचा आहे. त्याच्यामुळे समजा ह्या बाजूने शत्रू आला तर ह्या फांजीमधून त्याला टिपता येईल. ओके, त्याच्यानंतर जलदुर्ग असल्यामुळे ही जी महत्त्वाची समोरची बाजू आहे ती सुद्धा सुरक्षित करणं तेवढंच गरजेचं आहे. त्यावेळी ही समोरची सगळी बाजू या फांजीतून कव्हर होते. इकडे दोन तोफा आहेत आणि येथून ही समोरची बाजू आपल्याला प्रोटेक्ट करता येईल. आणि तिसरी जी बाजू मी मगाशी म्हटली ती तिसरी बाजू आहे या बाजू. आता तुम्हाला अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट अशी दिसते की तिसरी बाजू का महत्त्वाची आहे तर इथे समोर आहे जिबीचा दरवाजा आणि हा तुम्हाला दिसेल महादरवाजा. अर्थात इथून सुद्धा आपण उभं राहिल्यानंतर आपल्याला महादरवाजा दिसत नाही आहे. ही गोमुखी रचनेची महत्त्वाची कडी आहे. ह्या साईडला जर कोणी हल्ला केला तर तुमच्या ह्या फांजीतून तुम्हाला हल्ला करता येऊ शकतो. जीबीच्या दरवाज्यातून जर कोणी हल्ला केला तर तुम्हाला या फांजीतून तुम्हाला हल्ला करता येऊ शकतो. आता इथे अजून एक रंजक अशी गोष्ट तुम्हाला सांगतो. जर इकडून तोफा लोड केलेल्या असतील तर इथून बंदुकीचा मारा किंवा धनुष्यबाण त्याचा मारा तुम्हाला इथे करता येऊ शकतो. पण एवढं बारकाईने इकडे काम केलेलं आहे, इकडे थोडंसं जवळ येऊ ते ना चार ठिकाणी तुम्हाला जागा करून दिलेल्या आहेत. इकडे उभा असलेला सैनिक किंवा इथे बसलेला सैनिक त्याच्या गोळ्या किंवा त्याचे बाण फुकट जाऊ नये म्हणून त्याला दिलेली ही एवढी जागा ह्या एवढ्या चौकोनामध्ये जेवढं दिसेल ह्या चौकोनात दिसणारा शत्रू तेवढाच त्याला टिपायचा आहे. त्याने इथून बाण धरला की तो थेट शत्रूच्या छातीमध्ये घुसला पाहिजे. इथून सोडलेली गोळी ही थेट सैनिकाच्या डोक्यात गेली पाहिजे. म्हणजे किती बारकाईने काम केलेलं आहे ते तुम्हाला इकडे दिसून येतं. एक ह्या बाजूला, एक ह्या बाजूला, एक ह्या बाजूला आणि एक खालच्या बाजूला. म्हणजे तोफांसाठी विशिष्ट जागा, सैनिक जो आहे त्याच्यासाठी विशिष्ट जागा आणि हा आहे या सगळ्यांना सामावून घेणारा खूप लढा तोफा मारा. इथून आता आपण बाहेर पडूया आणि किल्ल्या मुख्य किल्ल्यावर जाऊया. हे जे दगड ज्या पद्धतीने लावलेले आहेत तुम्हाला दिसतंय ही वाट जाते दारुगोळ्याच्या कोठाराकडे, म्हणजे सगळ्यात महत्त्वाची वाट. समजा हा बुरुज पाडण्यात शत्रूला यश आलं तर तो थेट दारुगोळ्यापर्यंत पोहोचू शकतो. म्हणून हा जो दगड आहे, हा जो मधला जे लॉक केलेले हे दोन दगड आहेत, तीन दगड, ह्याच्यातला एक दगड जरी आपण पाडला तरी हे सगळं जे स्ट्रक्चर आहे ते खाली पडू शकतं आजही. अशा पद्धतीने या दगडांची रचना करण्यात आलेली आहे. मधला चिरा काढला तर हे पूर्ण स्ट्रक्चर पडेल आणि त्याच्यामुळे किल्ल्यामध्ये आतली जाणारी वाट शत्रूसाठी पूर्णपणे बंद होईल. हा आहे विजयदुर्गावरील सर्वाधिक क्षमता असलेला पाण्याचा हौद. या ठिकाणी संपूर्ण गडावर आणि खास घोड्यांसाठी जे पाणी लागायचं ते पाणी ह्या हौदातून वापरलं जायचं. या हौदाला सुद्धा एक ऐतिहासिक महत्त्व आहे. 1756 साली तुळाजी आंग्रेंच्या विरोधात पेशवे आणि इंग्रज अशा दोघांनी संयुक्त आघाडी उघडली होती. तुळाजी आंग्रेंविरोधात समुद्रातून इंग्रजांनी तर जमिनीवरून पेशव्यांनी असा दोघांनी एकत्रित हल्ला केला आणि या हल्ल्यामध्ये मराठा साम्राज्याचा आरमार जळून नष्ट झाला. त्या युद्धाचं या हौदासोबत काय कनेक्शन आहे तर जेव्हा किल्ला शत्रूच्या ताब्यात इंग्रजांच्या ताब्यात जातोय हे तुळाजी आंग्रेंना लक्षात आलं त्यावेळी ह्या हौदाला त्यांनी काही असे गुप्त
ठिगळं लावून ठेवलेली होती. ठिगळंच म्हणते की जी त्यांनी ओपन करून ठेवलेली आहे, जेणेकरून ह्या हौदात कधीच पाणी साठणार नाही. याचा फायदा असा झाला की इंग्रजांनी या गडावर कब्जा केला, मात्र ते या हौदामध्ये पाणी साठवू शकले नाही. 1878 साली खग्रा सूर्यग्रहणाच्या वेळी शास्त्रज्ञ लॉकियर यानं विजयदुर्गावरून हेलियम वायूचा शोध लावला. जेव्हा विजयदुर्गावर त्यांचं निरीक्षण सुरू होतं त्यावेळी त्याला हेलियम वायूचा शोध लागला. त्याचवेळी त्यानं इथे काही ओटी बांधून घेतली. इकडे तुम्हाला ती काही ओटी दिसून येतील आणि याच ओट्यांना साहेबाची ओटी असं म्हणून या ठिकाणी स्थानिकांनी नाव दिलं. काही लोक हेलियमचं पायनागर असंही या ठिकाणाला म्हणतात. आता सध्या यावर गवत वगैरे पसरलेलं आहे, मात्र साफ केल्यास याला एक जागतिक स्थान मिळाल्याशिवाय राहणार नाही. हा इकडे आहे सोन्याचा घाणा. त्या काळामध्ये म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळामध्ये किल्ल्याची काही डागडुजी असेल तर ती बहुतांश वेळा किल्ल्यावरच केली जायची. त्याच्यामुळे आणि महाराजांनी जे गडकिल्ले बांधले त्याच्यामध्ये चिऱ्याच्या दगडांसोबत चुण्याचा फार मोठा वाटा आहे, त्याच्यामुळे हा चुण्याचा घाणा किल्ल्यावरच तयार करण्यात आलेला आहे. आणि इथूनच मग जो तयार झालेला चुना आहे तो डागडुजीसाठी वापरला जायचा. ही या ठिकाणी आहे तटबंदी आणि हा जो मधला भाग तुम्हाला दिसतोय साधारण 50-60 फूट खोल आहे आणि ह्या ठिकाणी खंदक होतं, म्हणजे इथे पाणी खेळवलं जायचं, तोफ डागली जायची इथून. त्याच्यामुळे त्याचा इतका आवाज प्रचंड असायचा की तोफ डागल्यानंतर ही मंडळी थेट पाण्यात उड्या घ्यायची, जेणेकरून त्या तोफेचा जो आवाज असायचा त्याचा त्रास होणार नाही असं मला इथे आल्यानंतर कळलं. त्यात जर काही चूक असेल तर मला जरूर कमेंट्समध्ये कळवा. फायनली आपण पाण्याखालील तटबंदीच्या दिशेने प्रवास सुरू करतोय, पण त्यापूर्वी या तटबंदीचा थोडक्यात इतिहास जाणून घेऊया. मुंबईत तळ ठोकून बसलेल्या इंग्रजांनी विजयदुर्ग जिंकण्यासाठी 3 मजबूत युद्धनौका विजयदुर्गच्या दिशेने रवाना केल्या. किल्ल्याजवळ येताच या अजस्त्र नौका अचानक फुटून बुडायला लागल्या. पण भर समुद्रात असून सुद्धा या युद्धनौका का बुडत होत्या? यामागे होती छत्रपतींनी चक्क पाण्याखाली बांधलेली तटबंदी. आणि याच अदृश्य तटबंदीला इंग्रजांच्या युद्धनौका धडकत आणि फुटून जात. महाराजांची गलबतंसुद्धा याच समुद्रात फिरत होती. मग ती का नाही बुडालीत असा प्रश्न तुम्हालासुद्धा पडला असेल. याचं उत्तर म्हणजे महाराजांची गलबतं ही कमी आकाराची व उथळ पाण्यात वेगानं धावू शकतील अशी होती. या तुलनेत इंग्रजांच्या अजस्त्र युद्धनौका जितक्या पाण्यावर दिसत होत्या तितक्याच पाण्याखालीसुद्धा होत्या, त्यामुळेच त्या भिंतीला धडकून फुटत, मात्र आपली गलबतं सुरक्षित राहत. हां ओके.
हा मोडी म्हणून प्रकार आहे ज्याच्या मदतीने आपल्याला पाण्याची खोली किती आहे ती साधारण मोजता येते. तर आता त्यांनी ती मोडी टाकलेली आहे. कोकणात आल्यानंतर जागा असू दे किंवा समुद्र असू दे प्रत्येक गोष्ट आपल्यासाठी त्याला देवाचाच दर्जा असतो. आपण नारळ ठेवत आहोत. दामाजी पाटील जे आहेत त्यांच्या आपण हा नारळ ठेवलेला आहे. एक चांगला प्रयत्न आपण करतो आहे. त्यापूर्वी आपण ही प्रार्थना करतो आहे. गडूळ आहे. तिथे भिंतच दिसत
दिसत नाही, म्हणजे मुळातच दिसत नाही, तर भिंत कुठे दिसत नाही असं प्रकार झाला. जेलीफिशने प्रसाद दिलेला आहे, तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल की आतावर सगळ्या कोड्या उठलेल्या आणि रक्तसुद्धा जर दिसली असती तर आज आणखी मजा आली असती. बघू आता निर्णय घेऊ की पुन्हा एकदम शेवटचा प्रयत्न करायचा. आपल्याला सापडली आहे तो बॉल च्या विजिबिलिटी, पाण्याची जी विजिबिलिटी आहे ती फारच कमी आपल्यासोबत होते योगेश मसूरकर. आम्ही खालपर्यंत गेलो, दोन प्रयत्न आम्ही केले, भिंत आम्हाला लोकेट झाली, आमचा मुळीत अडकला होता याचा अर्थ भिंत तिकडे होती. खालपर्यंत आम्ही गेलो सुद्धा, मात्र जेलीफिश म्हणजे आपल्या मालवणी भाषेत धारा किंवा धारा, त्या धाराची पूर्ण लेवल त्याच्यावर पसरलेली आहे. त्याच्यामुळे आणि अर्थात हे बघा, ते जेव्हा तुमच्या हातावर किंवा पायावर बसतात त्यांच्या पायावरसुद्धा प्रसाद दिलेला आहे जेलीफिश, तर जेवढा तुम्ही त्या भिंतीला हात टाकाल तेवढी ती जेलीफिश तुमच्या अंगावर येऊ शकते. त्याच्यामुळे भिंत लोकेट झालेली असताना सुद्धा आपल्याला फार खाली जाता आलं नाही. आणि जसं याने सांगितलं, योगेश दादाने सांगितलं तसं, झिरो व्हिजिबिलिटी होती, पाणी पूर्ण गढूळ होतं. व्हिडिओमध्ये तुम्हाला लक्षात येईलच की फक्त फार फक्त एक फुटापर्यंत आपल्याला दिसत होतं पुढे, म्हणजे जसं जसं आपण पुढे जात होतो तसं तसं काय पुढे येणार आहे ते कळत होतं. जेलीफिश असल्यामुळे आपण आजचा प्रयत्न तिथेच थांबवलेला आहे. पण एक चांगली गोष्ट आहे की आपण भिंत लोकेट केलेली आहे आणि त्याचं एकूणच गडापासूनचा नेमका स्पॉट कुठे आहे हे आपल्याला कळलेलं आहे. सो याच्या पुढे जेव्हा आपण कधी पुन्हा प्रयत्न करू तेव्हा आपण थेट त्या स्पॉटला जाऊ शकतो आणि मग तिथे पुन्हा एकदा ती भिंत शोधण्याचा प्रयत्न करू. आपल्यासोबत आता दामाजी पाटील आहेत, त्यांचा विजयदुर्ग किल्ल्याबद्दल प्रचंड अभ्यास आहे, गुरुत्वाकर्षण आहे आणि इथे त्यांनी गाईड म्हणून सुद्धा अनेक वर्ष काम केलेलं आहे, त्याच्यामुळे विजयदुर्गबद्दलची खडांकडा माहिती दामाजी पाटलांना आहे. सर काय आपण आज काय भिंतीबद्दल माहिती झालं अनुभवानुसार आम्ही ते आज पाहिलेलं आहोत, स्वतः अनुभवलेलं आहोत आणि आता आम्ही बिंदास पर्यटकांना ते सांगू शकतो. झिरो व्हिजिबिलिटी म्हणजेच गढूळ पाणी असल्यामुळे भिंत टप्प्यात असूनही आम्हाला चित्रीकरण करता आलं नाही. असाच प्रयत्न 2010 साली झी मराठीवरील डिस्कोवर महाराष्ट्र या भटकंती कार्यक्रमांतर्गत मिलिंद गुणाजी, सारंग कुलकर्णी आणि त्यांच्या टीमने केला होता, मात्र त्यांना काही मिनिटांचंच फुटेज हाती लागलं. याबद्दल इतिहास अभ्यासक डॉक्टर निनाद बेडेकर म्हणतात, 1991 साली गोव्याच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी आणि वेस्टर्न नेव्हल कमांड यांनी विजयदुर्ग किल्ल्याच्या समुद्रात कोम्बिंग ऑपरेशन केलं. गोव्याचे जे पोर्तुगीज कागदपत्र आहेत, जी शिवकालीन समकालीन आहेत, त्यात ही भिंत असल्याची माहिती आहे. ही भिंत कोणी बांधली हे कळायला मार्ग नाही, परंतु तिथे आढळलेल्या जीवाणू प्रवाळावरून या संस्थांच्या शास्त्रज्ञांनी ही भिंत 17व्या शतकात रचली असावी असा निष्कर्ष काढला. 350 फूट लांब, 20 ते 22 फूट रुंद आणि 15 फूट उंच अशी ही भिंत आहे. मुंबईतील सुप्रसिद्ध सेंट झेवियर्स कॉलेजच्या प्राचीन भारतीय संस्कृती आणि पुरातत्व विभागाच्या प्रमुख डॉक्टर अनिता राणे कोठारे यांनी सुद्धा काही वर्षांपूर्वी पाण्याखाली जाऊन ही भिंत पाहण्याचा प्रयत्न केला. त्या म्हणतात, देवाचं नाव ठेवून मी त्या तिथे डुबकी मारली.
अर्थात हा अनुभव प्रथमच मला होता, नवा होता. आधी काही ठिकाणी केलं होतं मी, आणि जेव्हा मी तिकडे बघितलं तेव्हा मला शेवाळं प्रवाळं ह्याच्यामध्ये दडलेली ती भिंत दिसून आली. अर्थात ही भिंत, मी एक सायंटिस्ट वैज्ञानिक नसल्यामुळे मला काही ते लक्षात येत नव्हतं, परंतु गोव्यामध्ये त्यांनी ऑलरेडी त्यांनी शोधून काढलं होतं की 17व्या शतकाची म्हणजे ही जागा असावी. त्यानुसार आपल्याला लक्षात येईल की शिवाजी महाराजांनी विजयदुर्गाची पुनर्बांधणी केली असावी, म्हणजे आधीच तिकडे शिलहार राजांनी तिकडे गड हा बांधला होता, तो अधिक भक्कम करावा म्हणून त्यांनी इकडे ही भिंत बांधली.